गळा घोटणाऱ्या लबाडांच्या तुम्ही रोज सकाळी उठून उदोद करता, हे बहुजनांचं हित आहे आणि कशात आहे हे तुम्हाला रोज सकाळी शीर्षासन केल्यावर सुद्धा तुमच्या मेंदूत शिरणार नाही। जनाब संजय राऊत, महाराष्ट्रातील आघाडीचं सरकार हे बहुजनांचं सरकार आहे असा भयानक फसवा दावा आपण आपल्या सभेमध्ये केला। कदाचित आपण महाराष्ट्रातील बहुजन समाजाला आपल्या सारखे शकुनी काकांचे हुजऱ्या समजत असाल। या महाराष्ट्रातील 135 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या ते बहुजन नव्हते का? कि महाराष्ट्रातील हजाराच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ते शेतकरी बहुजन नव्हते का? या राज्यातील शेतकऱ्याच्या पाटीत खंजीर खुपसून त्यांची वीज तोडणी केली ते शेतकरी बहुजन नव्हते का? या राज्यातील प्रस्थापित नेत्यांच्या आडेल तट्टू भूमिकेमुळे महाराष्ट्रातील एससी एसटी भटके विमुक्त यांचं पदोन्नतीतलं आरक्षण मातीत घातलं ते बहुजन नव्हते का? या राज्यामध्ये जे धनगर समाज आहे त्या समाजाच्या आरक्षणाच्या विषयी साधी एक बैठक सुद्धा तुम्ही 8 वर्षांमध्ये घेतली नाही, हे तुमचं कोणतं बहुजनांचं धोरण आहे? सरकार स्थापनेच्या वेळेस तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दिल्लीच्या वाऱ्या करून तातडीनं सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला, पण जेव्हा बहुजनांच्या राजकीय आरक्षणाचा विषय आला त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये 3-3 निर्णय आमच्या बहुजनांच्या विरोधामध्ये गेले। कारण कोर्टानं सांगून सुद्धा तुम्ही 8 वर्षापासून साधा इम्पेरिकल डेटा सुद्धा तयार केला नव्हता। मुळात तुमची इच्छा हीच की बहुजनाच्या पोराणी तुमच्या सारख्याच या महाराष्ट्रातील प्रस्थापितांच्या सतरंजात उचलायच्या। बहुजनांचं दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या वारीतून तुम्ही वार करायच्या खांद्यावरून भगवी पताका खाली उतरवली। आपल्याच बहुजन समाजाच्या हक्काचा गळा घोटणाऱ्या लबाडांच्या तुम्ही रोज सकाळी उठून उदोद करता, हे बहुजनांचं हित आहे आणि कशात आहे हे तुम्हाला रोज सकाळी शीर्षासन केल्यावर सुद्धा तुमच्या मेंदूत शिरणार नाही, कारण रक्तामध्ये स्वाभिमान असावा लागतो। जय भीम, जय मल्हार। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।